हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज सो फ्रेंड्स महाराष्ट्रामधील कॉलेजेस सुरू करायचे का तर याबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जे आतापर्यंत डिसिजन होत आलेले आहेत कॉलेजेस बंद करण्याचे कॉलेजेस सुरू करण्याचे किंवा इतर कोणत्याही परीक्षेचे तर विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व सिच्युएशनवरतीच कोरोना सिच्युएशनवरती डिपेंड होते जशी सिच्युएशन असणार तशा प्रकारचे इथं डिसिजन घेण्यात आलेले होते बोर्ड परीक्षा रद्द करण्याचे सुद्धा डिसिजन इथं कोरोना सिच्युएशनवरती डिपेंड होतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस सुरू करायचे का त्याबद्दल आज महत्वाची अपडेट आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस सुरू करायचे का याबद्दल आपल्याला उदय सामंत सर यांनी सांगितलेलं होतं की आम्ही पंधरा सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दरम्यान कॉलेजेस इथं सुरू करणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो इथं बघा आज एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर बघा की जी कोरोनाची तिसरी लाट आहे यामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूजमध्ये की कोरोनाची जी तिसरी लाट आहे तर शक्यता आहे की ऑक्टोंबरमध्ये येण्याची विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथं कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं सांगितलं गेलेलं आहे मुख्यमंत्रीद्वारा तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्वात मोठी तुमच्यासाठी अपडेट होती तर याबाबत कॉलेजेस सुरू करायचे की नाहीत अजूनसुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो याबद्दल अजून काही अपडेट्स आल्या तर मी तुम्हाला नक्की देणार पण विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस सुरू करायचे का याबद्दल अजूनसुद्धा आता संभ्रम निर्माण झालेला तुमच्या मित्रांपर्यंत प्लीज नक्की शेअर करा त्यांना सुद्धा माहिती कळू द्या थँक्यू